बातमी आहे सांगली मधून। मिरजेमध्ये शेताच्या बांधावर विशाल पाटील यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। विशाल पाटील हे शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच सोडवतील असा विश्वास यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे 1 लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले, त्यामुळे मिरज शहरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे। तर मिरज शहरातील हनुमाननगर परिसरामधील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर एकत्र येऊन पेढे वाटून आनंद साजरा केला। यावेळी विशाल पाटील यांनी विजयश्री खेचून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा देखील सत्कार करण्यात आला। साखर पेढे वाटून शेतकऱ्यांनी विशाल पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या। 2024 सालच्या या नुकताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे आपल्या सगळ्यांचे जनतेचे उमेदवार विशालदादा पाटील हे 1 लाखापेक्षा जास्त बहुमत घेऊन निवडून आलेले आहेत। त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी, तोंड गोड करण्यासाठी, पेढे वाटप करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेले आहेत। आज आम्ही संजय मेंढे नगरसेवक, मोलवानदादा, करणदादा या सर्वांना या ठिकाणी बोलवून सर्वांनी आम्ही एकमेकांनी या ठिकाणी पेढे वाटप करून आनंद साजरा केला आहे।